वास्तविक पाहता वीज बिल कमी करावं ही अजिबात जनतेची आधीची मागणी नव्हती काँग्रेस राष्ट्रवादी आणि सेना सरकारचे ऊर्जा मंत्री मान्य नितीनजी राऊत साहेबांनी स्वतः आपल्या मनाने ही घोषणा केली म्हणजे जसं त्यांना दिल्लीचे केजरीवाल सरकारांनी शंभर युनिटच्या मागे म्हणजे फ्री विद्युत ते तिथे दिल्लीमध्ये देतात हे ऊर्जा मंत्री झाल्याबरोबर त्यांना असं वाटलं की मी केजरीवाल साहेबांसारखं महाराष्ट्रामध्ये सुद्धा वीज बीज वीज बिल कमी करणार आणि जनतेला थेट फायदा मिळवून देणार परंतु ह्या नुसतं ह्या सरकारच्या म्हणजे महाभकास आघाडी सरकारच्या ह्या वल्गना ठरलेल्या आहेत त्यांनी नाही ते बी वीज बिल माफ केलं शंभर युनिटपर्यंत फ्री देणार होते तेही नाही केलं बरं कोरोनाच्या काळामध्ये तीन महिन्याचं विद्युत बिल जे जास्ती चालू होतं ते तरी माफ करणार होते ते सुद्धा केलं नाही आणि आज हे आदेश काढतात की ज्यांनी विद्युत बिल भरलेलं नाही आहे त्यांचे मीटर कनेक्शन काट कापण्यात येतील वास्तविक पाहता हा जनतेवर घोर अन्याय आहे यांनी जे विद्युत बिलं पाठवलेली आहेत करोनाच्या काळामध्ये विद्युतचा वापर नसतानासुद्धा अव्वाच्या सव्वा विद्युत बिलं पाठवलेली आहेत ती म्हणजे गरिबांच्यासाठी तर तो भूर्दंड आहेच पण मध्यमवर्गीय आणि श्रीमंतासाठी सुद्धा तो भूर्दंड ठरलेला आहे एक एक लाख दीड दीड लाखाची ही जी बिलं आलेली आहेत ही गरिबांच्याकडून मध्यमवर्गीयांकडूनसुद्धा भरण्याच्यासाठी त्यांना खूप त्रास होत आहे आणि त्यांनी जे बिलं पाठवली तर प्रत्येक महिन्याचं जर पाठवलं असतं तर तो भाग वेगळा असता तीन महिन्याचं चा एकत्रित चार महिन्याचं एकत्रित बिल पाठवलं त्याचा स्लॅब वाढला त्याच्यावरचं व्याज वाढून गेलं ते व्याज विनाकारण भरण्याची पाळी सर्व ग्राहकांवर आलेली आहे हा सरासर जनतेवर होणारा अन्याय आहे हे विद्युत बिल आम्ही जनतेला भरू देणार नाही ज्या ठिकाणी विद्युत कनेक्शन कापण्याच्यासाठी महावितरणचे लोक जातील आम्ही त्या ठिकाणी जाऊन ते, ते विद्युत कनेक्शन आमच्या हातानं जोडून देऊ एक गोष्ट आणि जर समजा ते कापायला आले तर आम्ही त्याचा विरोध करू आम्ही आंदोलन करू आणि प्रत्येक मीटरधारक जो आहे आमच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे एवढं निश्चित आहे हा सरासर अन्याय आहे आजही या सरकारने विचार करावा आणि ते जास्तीचं जे बिल पाठवलेलं आहे ते निश्चितपणे कमी करावं ते कारण काय त्यांची विद्युत वापर तेवढा झालेला नाही आहे विनाकारणचं ते, विना ते बिल भुरदंड जो आहे सामान्य जनतेवर तो बसत आहे तो त्यांनी आजही कमी करू शकतात परंतु त्यांनी जर नाही केलं तर आम्ही या आंदोलनामध्ये संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उतरण्यात यामध्ये वाद